अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथील श्रीमती कदनाईक माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात SSC च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादासो WS पाटील होते। सर्वप्रथम व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे सचिव सागरमल जैन, संस्थेचे सहसचिव UU पाटील, TJ पाटील, देवेंद्र गोरे, नाना लामखेडे, समाधान पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक PS पाटील, पर्यवेक्षक NT पाटील यांच्या हस्ते शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे प्रेरणास्थान कैलासवासी आचार्य बापूचे गजाननराव गरुड, संस्थेचे श्रद्धास्थान स्वर्गवासी अण्णासो भास्करराव गरुड, विद्येची देवता सरस्वती देवीच्या प्रतिमेचे माल्यार्पण व पूजन करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले। विद्यालयाचे मुख्याध्यापक PS पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना सर्व वातावरण भावूक बनले होते। नाना लामखेडे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नेहमी विद्यार्थी बनून रहा असे सांगितले व शुभेच्छा दिल्या। सेवानिवृत्त अभियंता TJ पाटील यांनी विद्यालयाच्या इमारतीला रंगकाम करण्यासाठी 25,000 रुपये आर्थिक मदत केली, त्याबद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला। मान्यवरांमध्ये संस्था सचिव सागरमल जैन, समाधान पाटील, अशोक बावेसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या सोहळ्याचे सूत्रसंचालन BN जोशी यांनी केले, तर आभार ND सुशीर यांनी मानले। जाताना सूर्यासारखे तडफुडे जावे, क्षितिजावरून जाताना दगडालाही पाजर यावा, निरोप शेवट घेताना दगडालाही पाजर यावा, निरोप शेवट घेताना आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व निरोप समारंभासाठी जमलेले माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी आज व्यासपीठावर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभी आहे। या दिवसाचा आम्ही किती आतुरतेने वाट बघत होतो, पण वेळ किती वेगाने निघून गेली आम्हाला कळालेच नाही। माझ्या कपाशी बोलण्यासाठी शब्द नाही, परंतु एका डोळ्यात आसू व दुसऱ्या डोळ्यात आनंद आहे असे म्हणताना, बिकॉज लाईफ इज शॉर्ट, टाइम इज फास्ट, नो रिफ्लेक्ट, नो रिवाइज, सो एन्जॉय युअर एव्हरी मुमेंट एज इट्स कम। आपण हा शैक्षणिक प्रवास इथे पूर्ण करीत आहोत। हा शिक्षणाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा आनंद देखील आहे, परंतु हे शाळा, हे शिक्षक यांना निरोप द्यावा लागत आहे याचा दुःख देखील होत आहे। मी तुमच्या समोर इथे उभे राहून बोलत आहे, मी हे याच शाळेतून शिकली आहे। ज्याप्रमाणे कुंभार एका मातीच्या घोड्याला आकार देतो, त्याचप्रमाणे शाळेने ते शिक्षकांनी माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार दिला आहे। पाचवी ते सातवीचे सर्व शिक्षकांनी आमचा पाया मजबूत करून घेतला आहे, त्यामुळे आम्हाला 8वी ते 10वी पर्यंत कोणतीही अडचण नाही। माझ्या आयुष्यातले प्रत्येक शिक्षक हे मला काही ना काही नवीन शिकवण्याचं झाले आहे। आई वडिलांप्रमाणे शिक्षकांनी आम्हाला प्रेम दिले, प्रसंगी शिक्षाही केली, पण ते सर्व आमच्या चांगल्यासाठी होते ते आज मला कळत आहे। या मला या शाळेत लाभलेली मैत्रिणी यांचा आठवणीचा अनमोल ठेवा मी माझ्यासोबत घेऊन जात आहे। वर्गात केलेला खोळा आणि अभ्यास यांना विषयाने अशक्य आहे। या माझा वर्ग, माझे वर्ग शिक्षक, माझ्या वर्ग मैत्रिणी यांच्याशी जुळलेले नाते या जन्मात तरी फुटणे अशक्य आहे। रांग रंगलेले खेळ व विविध प्रकारचे स्पर्धा याचे रंगातच वेगळे। शाळेत झालेली सहज व शहरीतली केलेली धमाल, या शहरीतली केलेली धमाल याच्या पुढे कुठलाही प्रवास मिळणे अशक्य आहे। आपण इथे सर्व थांबणार आहे, आपण कॉलेज सोडून शाळेला जाणार, शाळेचे गणवेश, घरचा अभ्यास आता असणार नाही, शिस्तीचा आग्रह आता असणार नाही, पण शाळेशी असलेले आपुलपणाचे व जिव्हाळ्याचे नाते या पुढेही असणार आहे। ज्याप्रमाणे एखादे वृक्ष कितीही उंच गेले तरी त्याचे मूळ जमिनीतच असतात, त्याला मुळापासूनच अन्न व पाणी मिळत असतं, त्याचप्रमाणे आपण भविष्यात कुठेही गेले तर आपले मूळ या शाळेतच असणार आहे। या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाचे व संस्काराचे शुजारीवरूनच आपले उज्ज्वल भवितव्य घडणार आहे। आज मी या निरोप समारंभाच्या दिवशी शिक्षकांनी या शाळेने आम्हाला जे काही दिले आहे त्यांचे आभार मानते। तुम्ही आम्हाला जे काही दिले आहे त्याचे मी परतफेड करू शकत नाही, फक्त शेवटी इतके म्हणे, प्राजक्ताच्या फुलाची भरलेली ओंजळ वरती वरती सहकार्याचा वेळा, प्राजक्ताच्या फुलाची भरलेली ओंजळ सोबत सहकार्याचा वेळा, हरवले क्षण आता सुगंधाचे, उरलाय फक्त आठवणीचा सळा, हरवले क्षण सुगंधाचे, उरलाय फक्त आठवणीचा सळा। धन्यवाद।
माता माता सरस्वती यांच्या प्रतिमेला वंदन करते. आजच्या निरोप समारंभाचे अध्यक्ष महोदय सर, आपल्या शाळेतील सर्व शिक्षक व खाली बसलेल्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत. आजचा कार्यक्रम तरी काय, आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्या या प्रिय शाळेकडून निरोप घेत आहोत. आता इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था ही एका नववधू प्रमाणे झालेली आहे. जशी एक सून जशी सासरी जाते तशी आज प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था झालेली आहे. जरी आपण प्रत्येक इथे जमलेलो आहोत तरी प्रत्येकाचे शरीर जरी इथे असले पण मात्र मन मात्र अजूनच मूर्तींना जागे करण्यात गुंग झालेले आहे. मी इयत्ता पाचवी मध्ये या शाळेत आली. माझ्यासारख्या अनेक एका गोळ्यांचे आगमन झाले. या मातीच्या गोळ्याला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन सरकारचे शिक्षक कृपय दिव्यात एका सलाखून मूर्तीचे रूप दिले. या शिक्षकांनी माझ्यावर जशी शारीरिक उंची वाढली तशी मानसिक आणि उंची ही देखील वाढवली. या गुरुजींनी फक्त माझ्या अभ्यासाची मैत्री जमवली नाही तर जगात कसे वागायचे अवघ्या या 6 वर्षाचे सुरवंटाचे रूपांतर एका फुलपाखरात झाले. आजचा दिवस आपल्यासाठी फार दुःख देणारा आहे. आपण सर्वजण या शाळेतून 5 वी पासून शिक्षण घेतो. या शाळेचे मुख्याध्यापक सर शिक्षक शिपाई आपणपर्यंत सर्वांनी आम्हाला चांगले संस्कार रुजवले. सर्व वर्गाचे विद्यार्थी खांद्याला खांदा लावून कार्यक्रमात हातभार लावत होतो. शाळा म्हणजे काय? शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर. या पवित्र मंदिरात भगवान रूपी शिक्षकांना सोडून जाताना सर्वांचे मन हळवत आहे. या शाळेत आठवणी सदैव मनात राहणार. एक मुलगी जशी आई बाबांना सोडून जाते तसे आज आम्हा विद्यार्थ्यांचा किस्सा आहे. हे विद्यार्थी मित्रांनो, आपण जास्त दुःख व्यक्त करू नका कारण या जगात प्रत्येकाला एक ना एक दिवस निरोप द्यावाच लागतो. हा आपल्या निसर्गाचा नियम आहे. जसे पानांना झाडांपासून मुलींना आई बाबांपासून निरोप द्यावा लागतो, या निरोप समारंभाच्या दिवशी जेवढं बोललं तेवढं कमी आहे कारण की प्रत्येकाचे मन खूप हळवत आहे. प्रत्येकाला खूप दुःख होत आहे आणि या दुःखात आपण बाजूला ठेवून आपण सर्वांसाठी आनंद राहत आहोत. मी अशी विनंती करते गुरुजनांना आणि प्रमुख पाहुण्यांना की माझ्याकडून जे काही चुकलं असेल मी माफी मागते आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना SSC बोर्डच्या परीक्षेसाठी अनुवल असं यशाचे शिखर गाठावे असं आशीर्वाद देऊन मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.